शिर्डी येथील अनाथ मुलांचं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणाऱ्या साई आश्रय अनाथालयात विविध उपक्रम सातत्यानं राबवले जात असतात. त्याच अनुषंगानं विद्यार्थ्यांसाठी येथे एक उपक्रम राबवला गेला. साई आश्रयातील मुला मुलींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येऊन नुकतीच स्पर्धाही घेण्यात आली. तसेच या मुलांनी औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदवत चक्क 4 स्पर्धकांना गोल्ड मेडल, 4 विद्यार्थ्यांना सिल्व्हर व 17 विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ पदक पटकावत नेत्रदीपक यश मिळविल्यानं त्यांचा मेडल प्रदान सोहळा आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या कराटे स्पर्धकांचा विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा ठरला. शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितले असता त्या अनाथ मुलांच्या यशाचं गुणगान करण्यास सुरुवात करताच जणू त्यांना काही मुलांना पोलीस स्टेशनमधून येथे पोहोच करतानाची मुले आणि आज त्याच अनाथ मुलांनी पटकावली राज्यस्तरीय बक्षिसे या सर्व घटना डोळ्यासमोर येताच त्यांचा कंठ दाटून येत शब्दसुद्धा फुटणे मुश्किल झाल्यानं त्यांनी आपलं भाषण आटोपते घेत रुमालानं डोळे पुसले. यावेळी